असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। निसर्गानं प्रत्येकाला बनवताना नक्कीच काहीतरी विचार केला असणार, नाही का? आणि त्यामुळं त्याचं असणं जे आहे ते असणं नक्कीच चांगलं आहे। कोणी उंच असतो, कोणी बुटका असतो, कोणी गोरा असतो तर कोणी काळा असतो, कोणाकडे काही वेगळे गुण असतात तर कोणाकडे दुसरे काहीतरी वेगळे गुण असतात। पण ती ती व्यक्ती त्याच्या काही स्पेसिफिक गोष्टींमध्ये पारंगत असते किंवा त्या त्या स्पेसिफिक गोष्टींमध्ये वरचढ असते, आणि त्यासाठी आपल्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याचा रिस्पेक्ट म्हणजे त्याचा आदर आपणच करणं हे जास्त गरजेचं आहे। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एकदा एका डोमकावळ्याला वाटलं की आपण राजहंसाप्रमाणे पांढरं शुभ्र व्हावं। राजहंस पाण्यात राहतो ना, पाण्यानं नेहमी अंग धुतो ना, मग आपण सुद्धा तसं केलं तर आपण सुद्धा राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र होऊ। अर्थात असं वाटलं आणि कावळ्याने लगेचच प्रयत्न करायला सुरुवात केली। राजहंसाप्रमाणे तो पाण्यात राहू लागला, पण पाण्यात राहून त्याचा रंग तर बदलला नाहीच, पण थंडीमुळे तो लवकरच मरण पावला। मित्रांनो, नैसर्गिक गोष्टींमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग असं काहीतरी होऊन बसतं। आता तुम्ही म्हणाल, एखादी गोष्ट माझ्यामध्ये नसेल, एखादा गुण माझ्यामध्ये नसेल, पण तो गुण तर चांगला आहे, तर मी तो मिळवण्याचा प्रयत्न करू नये का? नक्कीच करावा। ते गुण अवलंबण्यासाठी सगळे प्रयत्न करणं कधीही चांगलं, पण कोणत्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवा, कोणत्या गोष्टी स्वीकारायला हव्यात हे सुद्धा कळायला हवं, नाही का? भारतातल्या लोकांचा रंग वेगळा, अमेरिकेतल्या लोकांचा रंग वेगळा, आफ्रिकेमधल्या लोकांचा रंग वेगळा, त्यांच्या केसांचं टेक्स्चर वेगळं, नाही का? त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार निसर्गानं त्यांची ती रचना केलेली असते। मग जर मी भारतात राहून मी म्हणाले की मला अमेरिकेतल्या लोकांसारखं बनायचं आहे, तर हे शक्य होईल का? तिथं तुम्ही कितीही प्रयत्न कराल तर ते निष्फळच ठरणार, कारण ही गोष्ट शक्य होणारच नाही। हां, पण मी इथं राहून माझ्या त्वचेचं सौंदर्य कायम राहावं किंवा माझी त्वचा हेल्दी राहावी यासाठी प्रयत्न मी नक्कीच करू शकते, पण पूर्णपणे ते बदलूनच जावं याच्यासाठी प्रयत्न करणं हे निष्फळ ठरणार आहे। मग असं काहीतरी करायला जाऊन दुसरंच भलतंच काहीतरी होऊन बसणार, त्याच्यापेक्षा कोणत्या गोष्टीसाठी आपला अट्टहास चालू आहे किंवा कोणत्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न आपला चालू आहे आणि ते कितपत योग्य आहे याचा एकदा पुनर्विचार होण्याची गरज आहे। हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजच्या प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन FM 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन FM लोगो हा 2 पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो माल कार्यक्रम।